राधे राधे गाईज. हे गाईज, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. तर आपण आता चाललो आहे निधीवन टेम्पल बघायला. निधीवनमध्ये खूप कहाणी आहे वगैरे आहे, लोकं खूप काय काय बोलतात निधीवनमध्ये. ते आहे ना रात्रीचे राधाराणी आणि श्यामची तिकडे डान्स करायला येतात. जे पे झाड आहेत ना तिकडे, ते झाड आहेत ना, ते स्त्रियांचं गोपियांचं रूप आहे. जर त्यांना हात लावला ना की असं वाटतं की आपण कोणत्या तरी स्त्रीला हात लावतो आहे. परत त्याची खूप हिस्ट्री आहे, खूप म्हणजे खूप हिस्ट्री आहे तिकडे. खूप काय काय आहे निधीवन पाहिलं आहे, मग नंतर आपण आहे ना शीश महल जाणार आहे, आणि मग आपला आहे बाकी वेरे टेम्पल. हे तीन मंदिर आपण आज फिरणार आहे आता दुपारपर्यंतच, कारण की आपल्याला आजच्या आज वृंदावन कम्प्लीट करायचं आहे, आणि मग नंतर संध्याकाळी आपण प्रेम मंदिर, इस्कॉन टेम्पल वगैरे जाणार आहे. सो आता पहिला निधीवनला जाणार आहे. निधीवनमध्ये बघूया काय आहे. ते निधीवनमध्ये ना रात्रीचं आहे ना 6 वाजताच आहे ना 56 भोग सिंदूर, आणि आहे ना 56 भोग सिंदूर, आणि आहे ना हे ठेवतात का बोलते दातून ठेवतात रात्री 6 वाजता, आणि सकाळी 8 वाजता निधीवन खुलतो. आणि निधीवन खुलतो ना तेव्हा आहे ना ते सर्व यूज केलेला असतो. दातून जो असतो तो दातून यूज केलेला असतो. 56 भोग थोडे थोडे खाल्लेले असतात, आणि प्लस आहे ना ते हे असतो ना का बोलतात सिंदूर पण पसरलेला असतं. आणि आता तुम्ही बोलाल की माकड वगैरे जात असेल, हातरून एक असतो, हातरून घडी केलेला असतो. पण आता तुम्ही बोलाल की माकड वगैरे जातो, बट माकड वगैरे पण 6 नंतर तिकडे जात नाही. आणि हे बघा आम्ही लोक आलो आहे, कुठचा पक्षी वगैरे पण जात नाही तिकडे. हे बघा निधीवन, लेट्स गो टू निधीवन. चला हा निधीवनला जातो आम्ही. एंट्री केली आम्ही लोकांनी, आणि आता इकडनं जायचं. आमचा सोम्याचा सिनेमॅटिक टेक आहे, सिनेमॅटिक टेक सेजा करणं दिसणार आहे तुम्हाला. हे बघा माकडं, आणि माकड सांभाळा, चष्मा विष्मा सांभाळा. राधे 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 राधे. मोबाईल को पकड के ढंग से. हा बंदर लेके जायचा. हे बघा इकडे असतात, इकडे असतात. हे सुकलेली झाड आहे ती असतात ना, त्यांना जरी हात हा निधीवन आहे. रिजा इथे आहे ना, हा जंगल आहे, छोटस जंगल टाइप आहे इकडे. तुम्हाला लावलं ना असं वाटतं की काय बोलतात कोणत्या तरी स्त्रीला हात लावतो, स्त्रीला हात लावतो, कारण की ते झाड आहे ना ते गोपी आहे. सर्व एक एक्सपिरियन्स आपल्याला काय माहिती, थोडा मऊ मऊ. अब माकड बघ, अयो माकडो काय तुम्ही कुठे खेळताय, बघ बघ छूत आहे लेके जाते. मला इकडची माहिती घ्यायची असेल, तुम्हाला इकडची माहिती घ्यायची असेल 100 रुपये घेऊन मध्ये पैसे. बट आम्ही लोकांनी काय केलंय, लोकल लोकांसोबत पुरा अटॅच आहे. लोकल लोकांना विचारून आलोय, सर्व लोकल लोकांना आहे ना सर्व सांगितलं, सर्वांसोबत त्यांच्यासोबत अटॅच व्हायला लागेल तुम्हाला लोकांना. मग तुम्हाला लोकांना फिरायला भेटेल इकडे, कमी खर्च होईल इकडे. आम्हाला लोकांना वृंदावनला यायचे 1.50 बोलला, जो लोकल होता ना आमचा तो 30 बोलला. 30 मध्ये वृंदावनला आणला ना त्याने आम्हाला. आता दर्शन घेऊया इकडे आतमध्ये जाऊन. मग परत अजून एक मंदिर आहे का, शीश मिळेल आहे. किती कोणला इथे ठेवत पण नाही 6 नंतर. हा एक मंदिर तो 6 वाजेपर्यंत थोडा ओपन असतो, दुपारचा बंद नसतो. कोण रखलं ना जोटकेल नाही. हा मंदिर आहे राधे राधे, इकडे निधीवनचा आठमधला मंदिर हा आहे. महात्मा दर्शन भेटते आणि मग ते लोक आशीर्वाद देतात. सर्व आशीर्वाद दिला ना की मग जायचा. ती लोक आहेत
ज्यांनी कृष्णाला, कृष्णजीला आणि रामजीला, आपला श्यामजीला आणि यांना राधाराणीला बघण्यासाठी इकडे रात्री थांबलेले, रात्रीच्या, कारण की राधाराणी इकडे येतात म्हणून, आणि इकडेच त्यांची मृत्यू झाली, तर इकडेच त्या लोकांना इथे हे केलंय, समाधी दिली आहे, असं आहे. हे बघा त्यांची नावं वगैरे आहेत. असं जे पण येऊन इकडे थांबतात ना, त्यांचा मृत्यू होतो, त्या आंधळे होतात, बहिरे होतात, तो बोलायला नाही जमत, काय ना काय, काय ना काय आजार होतो त्यांना, जे इथे थांबतात ते रात्रीचे, कुणाला थांबून पण देत नाही. 6 वाजले की मंदिर बंद होत पटकं आहे मंदिर. भाई हिस्ट्री आहे या मंदिराची, म्हणून हा इम्पॉर्टंट आहे एक मंदिर. तो बघ, तो बघ, तो बघ कुठं आहे, तो बघ. लस्सी बनवत आहे, लस्सी बाय वृंदावन मध्ये आलो की मग थोडा इकडचा खायचा पण पाहिजे. चवदार काय म्हणतो झाली हे देत आहे. हे लोकांनी बघ तरी येऊन इकडे स्टिंग आणि हे पिकाय होम्या. काय झालं, लस्सी आहे तुला नाही भेटणार आहे का? वा सिनेमॅटिक टेकर आमचा सिनेमॅटिक केक घेत बसतोय. वर्थ आहे, 50 रुपये वर्थ आहे. गाईज आम्ही लोकांनी लालच बनवली आहे माकडसाठी. आता आर्यनकडे आलेला आर्यन तो आहे ना, हे फ्रुटी घेऊन ये, तसा नको पकडू. हा गरज घेऊन आहे ना, त्यांनी घट्ट पकडले ना, आता मी याच्यामध्ये मुद्दम भरले. सो गाईज माकड कलाकार म्हणून आता आम्ही निजीवन वंदना बाहेर आलोय, नाश्ता वगैरे केला, थोडा लस्सी वस्सी प्यायला आम्ही लोक, आणि आता आम्ही चाललो आहे काच महल वगैरे. काचचा महल आहे तो बघा, चाललं तिथे 10 रुपये काहीतरी एंट्री आहे. हा काय, आपण हा ब्लॉग इथेच एंड करूया. आम्ही लोक आता निघालो आहे नेक्स्ट ब्लॉगसाठी. उद्या पटकन हा येईल नेक्स्ट ब्लॉग. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आवडलं तर लाईक, कॉमेंट, शेअर, सबस्क्राईब सर्व करा. लवकरच भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत